स्टार्ट. मराठा क्रांती मोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा असून हे मराठा क्रांती मोर्चा हे कोणाची जहागिरी नाही. सुरेश पाटील हे मराठा क्रांती पक्ष या नावाने पक्ष स्थापनेचा प्रयत्न करत होते. त्यांनी अशा पद्धतीची घोषणाही केली होती. परंतु आज रायरेश्वर किल्ल्यावर सुरेश पाटील यांच्या पक्षाची स्थापना आणि शपथविधी या ठिकाणी होणार होता. परंतु मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते जवळपास 400 ते 500 संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि हे सुरेश पाटलांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी मराठा क्रांती पक्ष हे नाव न ठेवता महाराष्ट्र क्रांती सेना अशा पद्धतीचं नाव आपल्या पक्षाचं ठेवलं. आणि यापुढं जर कुणी मराठा क्रांती या नावानं पक्ष संघटना जर स्थापन करत असतील तर त्यांना मराठा क्रांती ठोक मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा हे सर्व आणि महाराष्ट्रातली सर्व जनता यांना विरोध करून यांचा जो राजकीय पोळी भाजण्याचा डाव आहे, मराठा समाजाची फसवणूक करण्याचा जो डाव आहे तो हाणून पाडण्याचं काम महाराष्ट्रातली सर्व जनता या ठिकाणी करणार आहे.